नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आपण भाव भावेश आणि भावातील ग्रह या ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाचा अभ्यास सुरू केला आहे आधी आपण पत्रिकेतील भावेश अभ्यासत आहोत मागील भागात आपण सिंह लग्नाच्या लग्नेशाचा अभ्यास केला आज आपण कन्या लग्नाच्या लग्नेशाचा अभ्यास करणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील भाव म्हणजे विशिष्ट घर आणि भावेश म्हणजे त्या घराचा स्वामी होय ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना आपण अनेक वेळा एक नियम वारंवार अभ्यासला आहे तो म्हणजे पत्रिकेतील लग्नेश हा जातकाला कायम शुभदायक असतो तो जर कायम शुभदायक असेल तर मग तो सर्वांना समान फळ देईल का हा एक प्रश्न उभा राहतो तर त्याचे उत्तर नाही असे आहे आज आपण कन्या लग्नाचा अभ्यास करणार आहोत कन्या लग्नाचा स्वामी म्हणजेच लग्नेश बुध हा ग्रह आहे मग कन्या लग्नाच्या प्रत्येक जातकाला बुध हा ग्रह सारखेच फळ देईल का तर त्याचे उत्तर येते नाही मग लग्नेशाचे फळ नेमके कशावरून ठो ठरते ज्योतिषशास्त्रातील कारक कारक ग्रहांच्या नियमाचा अभ्यास करताना आपण वारंवार शिकलोय की लग्नेशा जातकासाठी कायम शुभदायक असतो लग्नेशा जातकाला सदैव सकारात्मक शुभ फळ देण्याच्या विचारात असतो मात्र शुभ फळ किती देता येतील हे त्याच्या स्वतःच्या ताकदीवर म्हणजेच लेव्हल ॲफ ॲक्टिव्हिटीवर अवलंबून असतं त्यानंतर त्याला मिळालेल्या पैत्रिकेतील नैसर्गिक स्थानावर ते अवलंबून असतं म्हणजे जातकाचा जन्म ज्यावेळी झाला त्यावेळी आकशस्थ ग्रहस्थितीमध्ये लग्नेश कोणत्या स्थानात कोणत्या राशीत होता त्याची नवातील स्थिती काय होती या सर्व बाबींवर लग्नेश किती शुभ फळ देईल हे अवलंबून असत आता आपण कन्या लग्नाचा लग्नेश बुध हा ग्रह पत्रिकेतील बारा भावांनुसार कोणत्या भावात आता कसं फळ देईल याचा अभ्यास करणार आहोत कोणत्याही पत्रिकेतील ग्रहांची लेव्हल ऑफ ॲक्टिव्हिटी ही त्या ग्रहाला मिळालेल्या अंशात्मक बळावरून ठरते म्हणजे पत्रिकेतील एखादा ग्रह अगदीच दोन किंवा तीन अंशावर असेल किंवा एखादा ग्रह सव्वीस सत्तावीस अंशावर असेल फार चांगली फळं देण्यासाठी प्रवृत्त होत नाही तेवढी शक्ती त्याच्यात नसते ती त्याची मर्यादा ठरते या उलट एक पत्रिकेतील एखादा ग्रह तेरा अंश ते अठरा अंशावर असेल तर तो ग्रह आपल्या संपूर्ण शक्तीनुसार जातकाला फळ प्रदान करीत असतो कोणत्याही पत्रिकेतील लग्नेश हा अत्यंत महत्वपूर्ण ग्रह असतो पत्रिकेत तो मुख्यमंत्री असतो तो विविध ग्रहांना आप खाती वाटप करून देतो ग्रहांचा स्वभाव आणि मानवी स्वभाव हे मुख्यतः सारखे असतात माणूस ज्याप्रमाणे आपल्या मित्रांवर थोडी कृपादृष्टी दाखवतो अगदी त्याचप्रमाणे ग्रह सुद्धा आपल्या मित्रग्रहांना पत्रिकेतील कारक स्थानांचे स्वामित्व देतात पत्रिकेतील लग्नेश हा बलवान असणं अत्यंत आवश्यक असतं कारण पत्रिकेतील अनेक राजयोग जर लग्नेश ताकदवान असेल तरच प्रत्यक्षात येतात आणि लग्नेश जर ताकदवान नसेल तर राजयोग विफल होऊ शकतात याचे उदाहरण द्यायचे झाल्यास विपरीत राजयोगाचे उदाहरण देता येईल या योगामध्ये सष्टम अष्टम आणि द्वादश या स्थानांचे स्वामी जर याच तीन स्थानांमध्ये असतील तर विपरीत राजयोग होतो मात्र त्याची पहिली अट ही असते की पत्रिकेतील लग्नेश हा बलशाली असावा तो शुभस्थानी असावा तो योग्य अंशावर असावा तो मित्र किंवा स्वराशी तसेच उच्च राशीत असावा यानुसार आज आपण कन्या लग्नाचा अभ्यास करणार आहोत कन्या लग्नाचा लग्नेश बुध हा ग्रह आहे जातकाच्या जन्माच्या वेळी तो पत्रिकेतील विविध स्थानांपैकी कोणत्याही स्थानात असू शकतो ते जातकाच्या जन्मवेळाच्या आकर्षस्थ ग्रहस्थितीवर अवलंबून आहे प्रथम स्थान अर्थात लग्नस्थान कन्या लग्नाच्या पत्रिकेत बुध हा ग्रह प्रथम स्थानात असेल म्हणजेच लग्नेश लग्नस्थानात असेल तर जातकासाठी तो अत्यंत शुभ ठरतो ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा लग्नेश लग्नात असणं म्हणजे भद्र हा राजयोग तिथे पूर्ण होतो राजयोग असल्यामुळे त्याची अत्यंत शुभ फळं जातकाला भरभरून मिळतात योगाच्या प्रभावामुळे जातक हा समाज मान्य पुरुष असतो भाषणासह लिखाणाची त्याच्यात प्रचंड ताकद असते आपल्या याच कौशल्याच्या बळावर तो समाज मान्य मिळवतो असा जातक मोठा पुढारी होऊ शकतो मोठा उद्योजक तो होऊ शकतो लग्नेश असलेला बुध जेव्हा लग्नस्थानात असतो तेव्हा त्याची सप्तम दृष्टी सप्तम स्थानावर म्हणजे जोडीदाराच्या स्थानावर पडते त्यामुळे जातकाला उत्तम जोडीदार प्राप्त होतो त्याचं वैवाहिक आयुष्य उत्तम राहते योग्य तो सुसंवाद प्रस्थापित होतो आयुष्याची सर्व सुख जातकाला प्राप्त होतात द्वितीय स्थान कन्या लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश बुध जर द्वितीय स्थानात असेल तर ते जातकासाठी शुभ ठरू शकते कारण द्वितीय स्थान हे शुक्राचे स्थान आहे शुक्र हा ग्रह बुधाचा मित्र मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार धन वाणी या तीन गोष्टी आपण पत्रिकेत द्वितीय स्थानावरून पाहतो लग्नेश या स्थानात असल्याने जातकाला पैशाची कमतरता कधीही भासत नाही त्याचे कुटुंब अत्यंत उत्तम असते त्याची वाणी ऐकणाऱ्याला मोहात पाडणारी असते आपल्या वाणीवरून असा जातक ओळखला जातो मात्र ही सर्व फळं प्राप्त होण्यासाठी लग्नेश बुध किती अंशावर आहे त्याला अंशात्मक बळ किती आहे हे पाहणं आवश्यक ठरतं अगदीच कमी किंवा अगदीच जास्त अंशावर तो असेल तर ही फळं जातकाला पूर्णपणे प्राप्त होऊ शकत नाही हे मी तुमच्या वारंवार लक्षात आणून देत आहे कारण हा ज्योतिषशास्त्रातील नियम खूप महत्त्वाचा आहे ज्यावेळी तुम्ही पत्रिकेच्या अभ्यासाला बसाल किंवा प्रत्यक्ष फलकथनाला सुरुवात कराल त्यावेळी सर्वप्रथम तुमचं लक्ष हे पत्रिकेतील ग्रहांच्या अंशात्मक बळाकडे गेलं पाहिजे द्वितीय स्थानात जर लग्नेश असेल तर तो जातकाला अत्यंत शुभ फळ देईल मात्र त्याला अंशात्मक बळ असावं त्याची लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी ही स्ट्रॉंग असावी येथून लग्नेश बुधाची दृष्टी पत्रिकेतील अष्टम स्थानावर म्हणजेच सासर अचानक धनलाभ या स्थानावर पडते परिणामी जातकाला सासर चांगलं मिळू शकतं अचानक धनलाभाच्या संधी जातकाला प्राप्त होऊ शकतात कौटुंबिक संपत्ती जातकाला प्राप्त होते तृतीय स्थान कन्या लग्नाचा लग्नेश जर तृतीय स्थानात असेल तर तो आपले कारकत्व हरवून बसतो कारण ज्योतिषशास्त्रानुसार तृतीय स्थान हे नैसर्गिक उपचय स्थान आहे ग्रहाची मूळ व्याख्या अशी आहे की कारक ग्रह जिथे बसेल जिथे बघेल त्या स्थानाच्या कारकत्वात तो ग्रह वाढ करेल ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील तृतीय स्थान हे मेहनतीचे परिश्रमाचे स्थान मानले गेले आहे या स्थानात गेलेला लग्नेश जातकाला रात्रंदिवस पळवतो रात्रंदिवस परिश्रम करायला लावतो असा जातक सदैव कामाच्याच विचारात राहतो सदैव कामातच व्यस्त असेल मात्र त्याला त्याचा अनुरूप फळ मिळेल हे सांगता येत नाही याशिवाय तृतीय स्थानावरून जातकाचा पराक्रम बघितला जातो जातक मेहनती असतो मात्र मेहनतीनुसार त्याला यश प्राप्त होत नाही तसेच हे मंगळाचे स्थान आहे बुध हा मंगळाला आपला शत्रू मानतो त्यामुळे बुध हा ग्रह कन्या लग्नाला लग्नेश असला तरी तृतीय स्थानामध्ये शुभ फळ देऊ शकत नाही असे असले तरी येथून लग्नेशाची दृष्टी भाग्यस्थानावर पडत असते त्यामुळे जातकाचं भाग्य त्या जातका बळकट होण्यास मदत मिळते चतुर्थ स्थान कन्या लग्नाचा लग्नेश बुधाला पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे न ना मानवणारं स्थान आहे कारण या स्थानामध्ये बुधाची शत्रुराशी येते ज्योतिषशास्त्रावरून चतुर्थ स्थानावरून आपण आई वाहन वास्तू या गोष्टी पाहतो अशा जातकाची आई ही अत्यंत शिस्तप्रिय असते अत्यंत करारी आणि कर्तृत्ववान असा तिचा स्वभाव होतो जातकाला सुख प्राप्त होऊ शकते वाहन सुख थोड्या प्रमाणावर प्राप्त होऊ शकतं लग्नेशाची येथून दृष्टी पत्रिकेतील दशम स्थानावर पडते दशम स्थानावरून आपण जातकाचा व्यवसाय पाहत असतो येथे बुधाची स्वतःची राशी येत असल्याने ही दृष्टी जातकासाठी शुभ ठरते मात्र बुध चतुर्थ स्थानात निर्मळ निर्बळी होतो त्यामुळे जातकाला त्यापासून फार काही शुभफळं प्राप्त होऊ शकत नाही पंचम स्थान कन्या लग्नाचा लग्नेश बुध हा पत्रिकेतील पंचम स्थानावर असेल तर त्याच्या कारकत्वात वाढ होत असते लग्नेश पंचम स्थानात म्हणजेच स्थानात असणे होय ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील पंचम स्थानावरून शिक्षण प्रणय संतती आदी गोष्टी बघितल्या जातात त्यामुळे या सर्व गोष्टी कन्या लग्नाच्या जातकाला भरभरून प्राप्त होतात बुधाच्या प्रभावामुळे कन्या लग्नाचे जातक हे मूळत बुद्धिमान असतात लग्नेश जर स्वतः पंचमात असेल तर असा जातक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप मोठे यश प्राप्त करतो पंचमस्थानातून लग्नेशाची दृष्टी लाभस्थानावर पडत असते परिणामी जातकाच्या लाभात वाढ होते जातकाने आपल्या आयुष्यात ज्या ज्या इच्छा आकांक्षा बाळगलेल्या असतील त्या सर्व पूर्ण करण्याची शक्ती त्याला प्राप्त होते सष्टम स्थान कन्या लग्नाच्या लग्नेश बुध पत्रिकेत सष्टम स्थानात असेल तर बुध आपले कारकत्व हारवून बसतो कारण सष्टम स्थान हे बुधाला न मानवणारं स्थान आहे ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील सष्टम स्थानावरून विविध आजार शत्रू कर्ज आदी गोष्टी पाहिल्या जातात त्यामुळे असा जातक हा वारंवार आजारी पडतो त्याच्या शत्रूमध्ये वाढ होत असते जातकाने कर्ज घेतलेले असल्यास ते त्याला डोईजड होण्याची शक्यता असते त्यातून बाहेर पडणं त्याच्यासाठी अत्यंत कठीण होऊन बसतं थोडक्यात या स्थानाची बऱ्यापैकी अशुभ फळं जातकाला प्राप्त होतात कारण इथे बुध कन्या लग्नासाठी लग्नेश असला तरी तो अकारक होतो येथून त्याची व्ययस्थानावर पडणारी दृष्टी खर्चात वाढ करणारी ठरते मात्र परदेश गमनासाठी ही दृष्टी उपयुक्त ठरते सप्तम स्थान कन्या लग्नाचा लग्नेश बुध पत्रिकेत सप्तम स्थानात असेल तर जातकासाठी अकारक ठरतो ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील सप्तम स्थान हे जोडीदाराचं स्थान आहे येथून लग्नेश बुधाची दृष्टी लग्नस्थानावर पडत असते त्यामुळे बुधाच्या प्रभावामुळे जातकाचं व्यक्तिमत्व प्रभावशाली वर्त त्याच्या वक्तृत्वात वाढ होते मात्र मीन राशीत बुध निची होत असल्यामुळे जोडीदाराशी योग्य तो सुसंवाद होऊ शकत नाही संसारात खटके उडत राहतात कारण येथे लग्नेश स्वतः जोडीदाराच्या स्थानात येऊन बसलेला आहे तो जोडीदाराची अत्यंत काळजी घेत असतो तरीही जोडीदाराला समाधान प्राप्त होत नाही त्यामुळे त्यांच्यात विसंवाद निर्माण होऊ शकतात लग्नेश निचीचा झाल्याने अकारक होतो मात्र नीचभंग झालेला असेल तर परिणाम बदलतात अष्टम स्थान कन्या लग्नेचा लग्नेश बुध जर पत्रिकेत अष्टम स्थानात असेल तर ते जातकासाठी अत्यंत अशुभदायी ठरते ही लग्नेश बुधासाठी अत्यंत अशुभ स्थिती आपण म्हणू शकतो येथे बुध त्याचं कारकत्व संपूर्ण हरवून बसतो अशा जातकाला आयुष्यभर अनंत अडथळे समस्या संघर्षाचा सामना करावा लागतो या स्थानात बुध असताना जातकाने चुकून जर पन्ना घातला किंवा एखाद्याने सल्ला दिला म्हणून पन्ना घातला तर जातकाच्या आयुष्याची संपूर्ण राख रांगोळी होते कन्या लग्नाच्या पत्रिकेत तृतीय षष्टम सप्तम अष्टम आणि व्यय या स्थानात जर लग्नेश बुध असेल तर जातकाने चुकूनही पन्ना किंवा त्याची उपरत्न परिधान करू नये रत्नांना स्वतःचे विचार नसतात त्यामुळे पत्रिकेतील मूळ ग्रहस्थितीचे परिणाम ते वाढवण्याचे काम करतात अष्टम स्थानात अकारक झालेला बुध अडथळे निर्माण करणारा असताना जातकाने जर परि पन्ना परिधान केला तर त्याचं संपूर्ण आयुष्य हे संघर्ष अडचणी आणि समस्या याने वेढल्या जाऊ शकते सातत्याने अपयशाचा सामना करू करावा लागू शकतो ही ग्रहस्थिती जातकासाठी ही ग्रहस्थिती असताना जातकासाठी उत्तम उपाय म्हणजे बुधाचे मंत्र म्हणणे होय किंवा एखाद्या नपुसंग व्यक्तीला दान देणे होय त्यामुळे बुधाचे अकारकत्व कमी होते बुध आनंदित होईल आणि जातकाला काही प्रमाणात का होईना शुभ फळं द्यावयास प्रवृत्त होईल किंवा त्याची अशुभता कमी होईल या स्थानातून बुधाची दृष्टी द्वितीय स्थानावर पडत असते त्यामुळे जातकाच्या कुटुंबात विसंवाद धनाची कमी आणि वाचेत अडथळे दिसून येतात नवम स्थान कन्या लग्नाचा लग्नेश बुध पत्रिकेतील नवम स्थानात असणे म्हणजे लग्नेश भाग्यात असणे होय लग्नेश स्वतः भाग्यात असल्याने असा जातक जन्मत भाग्य घेऊन जन्माला आलेला असतो हे लग्नेशाच्या मित्राचे स्थान आहे अशा जातकाने दगड जरी उचलला तरी त्याचा मोती होऊ शकतो त्याला प्रत्येक ठिकाणी यश प्राप्त होऊ शकतं कोणत्याही स्पर्धेत सहज यश त्याला प्राप्त होतं त्याचं शिक्षण उत्तम होतं वडिलांचे सहकार्य देखील त्याला उत्तमरित्या प्राप्त होते अशा जातकावर धार्मिक विचारांचा पगडा असतो असा जातक कोणत्याही कार्यात आघाडीवर असतो येथे बुधाच्या कारकत्वात वाढ होते येथून लग्नेश बुधाची दृष्टी तृतीय स्थानावर पडते त्यामुळे त्याचे आपल्या भावंडांशी मैत्रीचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतात भावंडांकडून आयुष्यभर सहकार्य जातकाला प्राप्त होते प्रवास लाभदायक ठरतात दशमस्थान कन्या लग्नाचा लग्नेश भूत पत्रिकेतील दशमस्थानात असणं म्हणजे लग्नेश कर्मस्थानात असणं होय येथे बुधाची स्वराशी आहे लग्नेश कर्मस्थानात असल्यामुळे जातकाच्या कर्मात वाढ होते तो कर्माला प्राधान्य देणारा कर्मप्रधान होतो असा जातक व्यवसायात फार मोठे यश प्राप्त करतो त्याला त्याचे व्यक्तिमत्व खूप शक्तिशाली प्रभावशाली बनते आयुष्यात उत्तम कर्म करून प्रत्येक गोष्टीत यश मिळवणं उत्तम वक्ता बनणं भरपूर पैसा कमवणं पद प्रतिष्ठा समाजात मान सन्मान अशा सर्व आघाड्यांवर जातक सदैव अग्रसेर असतो अशा जातकाला राजकारण समाजकारण यात यश मिळू शकते लग्नेशाची येथून दृष्टी चतुर्थ स्थानावर पडते त्यामुळे आई वाहन आणि वास्तू याची सु सर्व सुख जातकाला भरभरून प्राप्त होतात दशमात असणारा बुध भद्र योग निर्माण करतो त्यामुळे समाजात भद्र पुरुष म्हणून त्या तो नाव प्राप्त करतो एकादश स्थान कन्या लग्नाचा लग्नेश भूत पत्रिकेतील एकादश स्थानात असणे म्हणजे लग्नेश लाभात असणे होय लाभस्थान हे जातकाच्या सर्व इच्छा आकांक्षा अपेक्षा ध्येय यांच्या पूर्तीचं स्थान आहे लग्नेश इथे स्वतः येत असल्यामुळे जातकाच्या लाभात वाढ होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात मात्र हे चंद्राचं स्थान आहे चंद्र जरी बुधाला आपला मित्र मानत असला तरी बुध चंद्राला आपला मित्र मानत नाही उत्तम दृष्टी पंचम स्थानावर पडते त्यामुळे शिक्षण संतती आणि संततीपासूनचे सुख जातकाला प्राप्त होते द्वादश स्थान कन्या लग्नाच्या लग्नेश बुध पत्रिकेतील द्वादश स्थानात असणं म्हणजे लग्नेश व्ययात असणं होय हे स्थान लग्नेशाला न ना मानवणारे स्थान आहे परिणामी अवास्तव खर्च होणं एक रुपया कमवण्याच्या अगोदर दीड रुपयाचा खर्च तयार असणं अशा समस्या जातकाला भोगाव्या लागतात अशावेळी जातकाकडे उत्पन्नाचा कितीही मोठा स्तोत्र असला तरी पैसा पुरत नाही व्ययस्थान हे परदेश गमनाचे देखील स्थान आहे त्यामुळे असे जातक परदेशात स्थायिक होण्याची जास्त शक्यता असते एकंदरीत व्ययस्थान हे लग्नेशाला कधीही मानवत नाही फक्त परदेश गमनाच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरते ज्योतिषशास्त्रानुसार कन्या लग्नातील विविध भाव आणि भावेशाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आता आपण थांबूया पुढील भागात पुढील लग्नातील भाव आणि भावेशाचा आपण अभ्यास करणार आहोत आजच्या भागातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती ज्योतिषशास्त्राची अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा शुभम भवतु धन्यवाद